सलमान खुर्शीद यांच्या प्रतिमेला जोडे व त्यांची प्रतिमा जाळून धुळ्यात भाजपातर्फे करण्यात आला निषेध। मालेगावात शांतता, जनजीवन सुरळीत, हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक। अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे कृषी मंत्री दादा भुसेंचे आवाहन। धुळ्यात बंदोबस्तात निघाली शिवशाही। कंगना राणावत विरोधात तक्रार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची युवा सेनेची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात 23 एसटी कर्मचारी निलंबित। दिवाळी बोनस न मिळाल्याने टाकळी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन। दोंडाईच्या इथे नवीन शुद्ध पाण्याच्या जलवाहिन्या जोडण्याचे काम संपन्न। आणि अजंदे बुद्रुक येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा। माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अयोध्या या विषयाला धरून गेल्या 3 दिवसापूर्वी एका पुस्तिकेचे प्रकाशन केलं आहे व या प्रकाशनादरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धुळ्यात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सलमान खुर्शीद यांच्या प्रतिमेला जोडे मारून व त्यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी भाजपचे निषेधकर्त्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बोलताना सलमान खुर्शीद यांनी दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे सलमान खुर्शीद यांच्यावर संबंधित कलमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। सलमान खुर्शीद यांच्या प्रतिमेचे दहन करत असताना भाजपचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। ज्यांनी 70 वर्ष राज्य केलं अशा काँग्रेसच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि अखिल भारतीय नेतृत्वामध्ये पदाधिकारी असलेला हिंदुत्वाच्या विरोधात पिसाळलेला एका कुत्र्याची नाही पण डुकराची उपमा असणाऱ्या या सलमान खुर्शीदनं गेल्या 3 दिवसापूर्वी अयोध्या या विषयावर एक पुस्तिका प्रकाशन केलं। या प्रकाशनाच्या वेळेस आमचे दोन हिंदू म्हणून जन्माला आलेले परंतु मतांसाठी लाचार असलेले पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकाशनार्थ त्यांनी स्वतः सांगितलं की या पुस्तकामध्ये मी हिंदुत्व या विषयावर बोललेलो आहे आणि हिंदुत्व म्हणजे इसिस आणि बोको हराम या आतंकवादी मानवता विरोधी असलेल्या या संघटनांसारखं हिंदुत्व असून असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे तमाम हिंदू धर्मियांचा अपमान असून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हिंदुत्व प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा प्रतिमेचं दहन केलं असून अजूनही हिंदुत्ववादी नेते काही बोलायला तयार नाहीत। काँग्रेसमध्ये असलेले राष्ट्रवादीमध्ये असलेले जे जाणता राजा आहेत ते सुद्धा बोलायला तयार नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो की दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण न करण्यापेक्षाही यांनी हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे यांच्यावर त्वरित धर्मद्रोही गुन्हा दाखल करून परधर्मीयांचा अपमान करणं हा सुद्धा गुन्हा आहे या कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली 120 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा पुढील कार्य आम्ही सलमान खुर्शीद याला
कुठेही जाहीर कार्यक्रमामध्ये फिरू देणार नाही असं या ठिकाणी जाहीर करू। त्रिपुरा येथे झालेल्या घटनेच्या विरोधात शुक्रवारी रजा अकादमी यांच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगानं रजा अकादमी मालेगावच्या वतीनं ही मालेगाव शहर बंद करण्यात आलं होतं। मात्र या बंद दरम्यान मोर्चा काढण्यात आला। स्थानिक प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती। परवानगी नाकारूनही रजा अकादमीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान हा मोर्चा शहरातील बस स्टँडजवळ आला असता या मोर्चाला हिंसक वळण लागले होते। या मोर्चातील काही समाजकंटकांनी शासकीय मालमत्तेसह काही दुकानाची देखील तोडफोड केली व जाळपोळही करण्यात आली। तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनावर मोर्चामधील काही समाजकंटकांनी दगडफेक केली। या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले आहेत। मोर्चाचे हिंसक वळण पाहता पोलीस प्रशासनानं आणि जीवाची बाजी लावून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला। त्यानंतर परिसर पूर्णपणे नियंत्रणात मिळवले। मोर्चाला हिंसक वळण नेणाऱ्या काही समाजकंटकांना पोलीस प्रशासनानं काही तासाच्या आतच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अटक केली आहे। कळलेल्या परिस्थिती पाहता आजूबाजूच्या जिल्ह्यातून काही अतिरिक्त पोलीस कुमक काही मालेगाव शहरात दाखल झाली। त्यांच्या मदतीनं स्थानिक प्रशासनानं काल सायंकाळपासून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून मालेगावात आता शांततापूर्ण वातावरण आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला आहे। तर मालेगावमध्ये या आधीही अशा घटना घडल्या आहेत, परंतु सर्वच समाजातील समजदार व्यक्तींनी पुढे येऊन मालेगाव शहरात शांतता प्रस्थापित केली आहे। काल मालेगावात झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करत असून मालेगावच्या नावाला कलंक लावणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला कृषी मंत्री दादा भुसेंनी दिला। मालेगाव शहरात शांतता असूनही कोणीही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी मालेगावकरांना केला। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज। अनेक घटना झाले असतील, परंतु मालेगावच्या सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांनी शांतता अबाधित ठेवण्याचं कार्य संपन्न केलेलं आहे। आत्ताच मी पोलीस प्रशासनाकडनं माहिती घेतली। काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नाशिकला होतो। आज मालेगाव शहराच्या काही भागामध्ये त्रिपुरा येथे झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये बंद ठेवण्यात आलेला होता आणि प्रशासनाला निवेदन देण्याच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी शांततेला गालबोट लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं की मालेगावच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही। या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो। ज्या लोकांनी मालेगावच्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी सूचना केलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे लाल परिचय सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आगारातून पोलीस बंदोबस्तात दोन शिवशाही धुळ्यातून जळगाव आणि नाशिकसाठी रवाना झाल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडल्याच्या बातम्या कालपासून चर्चेचा विषय ठरत होता। धुळ्यात मात्र आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दिसून आले। आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठीचा ठिय्या कायम ठेवला। प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। धुळ्यातही शिवशाहीच्या माध्यमातून प्रवाशांची सोय केली जात आहे। मात्र आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेत महामंडळाच्या धुळे आगारातील प्रशासनाने शिवशाहीचा मुक्काम एसटी डेपोत न करता बाहेरच केला आहे। विशेष म्हणजे या शिवशाहीच्या गाड्यांचे चालक देखील एसटीचे कर्मचारी नव्हे तर खाजगी आहेत। धुळ्यात बारापत्तर चौक आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणाहून शिवशाही बसेस जळगाव आणि नाशिकसाठी सोडण्यात आल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज देखील सुरू असून एसटी बसेस रस्त्यावर धावत नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। खाजगी वाहन चालकाकडून मोठी आर्थिक लोट केल्या जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होत आहे। खासगी वाहन चालकांकडून मोठी आर्थिक महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहे। शिवशाही बसेस या महामंडळाच्या तसेच काही खासगी देखील आहेत। धुळ्यात एका व्यावसायिकांच्या खासगी शिवशाही बसेस आहेत। आज सकाळी या दोन शिवशाही बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी करण्यात आली आहे। त्यासाठी या दोन बसेस एसटी डेपो मध्ये डिझेल भरण्यासाठी आल्या होत्या। आंदोलक कर्मचारी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात ही शक्यता ध्यानात घेऊन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ आणि डीवायएसपी दिनकर पिंगडे, एपीआय दादासाहेब पाटील आणि पोलिसांचे पथक डेपोत आले। आंदोलन करताना तुमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे ते तसेच ठेवा, त्याला गालबोट लागू देऊ नका असे आवाहन देखील केला। त्यांच्या आवाहनाला आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। संकेत फार वेगवेगळे जातात, त्यामुळे मी जे अपील केलंय त्याचं सगळेजण मान ठेवाल। नक्कीच नक्कीच बरोबर। मला सगळ्यांकडनं तुमच्याकडनं पॉझिटिव्हली हीच अपेक्षा आहे।
शांततेच्या मार्गाने करा, अजिबात काही दगडफेक म्हणा काय तोंडाला काळं फासणं वगैरे ते आता बऱ्याच चर्चा कानावर आजूबाजूने येतात बरोबर. तसं काही शून्य लोक आहे. तुम्ही अगदी रक्तदान केलंय काल, स्टेटस बघितलंय मी मनोजचं. हा भाऊ आता मी जसं मगाशी म्हटलं तुमची पालक म्हणून मी तुमच्यासमोर बोलते बरोबर. आपण आता काल परवापासून शिवशाही प्रायव्हेटची जी आहे खासगी म्हणू आपली ती आपलीच आहे. ब्रँड आपला आहे, आपलीच आहे शिवशाही. आपलं नाव आहे तिच्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. आपलीच गाडी ती गाडी आपण चालू केली. आता परवाही संध्याकाळी एक गाडी गेली, कालही तीन गाड्या गेल्या. तुम्ही समजदारपणे सगळ्यांनी गाड्या लावून दिल्या. आज मात्र थोडंसं चित्र वेगळं झालं. मला एक तुम्हाला नम्रपणे अगदी विनंती करून सांगायचं आहे, त्या गाडीवर काही दगड फेकला, काही झालं, तिचं नुकसान झालं, शेवटी त्या प्रवाशाला दुखापत झाल्यानंतर त्याचा उपचार कोण करणार आहे बरोबर ना? महापैसा कुणाचं जाणार आहे? कोणाचं जाणार आहे? आपण कोणीतरी म्हटलं त्यांनी सांगावं की आता आपलंच जाईल बरोबर ना? थोडंसं समंजसपणे घ्या, शुद्धपणे. तुम्ही सगळे हुशार लोक आहे, त्याच्यामुळे मला कळकळीचं एकच सांगणार आहे. आपला प्रशासनाचा निर्णय आहे त्या गाड्या काढायचा. खासगी शिवशाही चालू द्या, तिच्यावर कोणीही काही दगडफेक करू नका, काही करू नका. आहे तुमच्या डेपोतून निघतात ते निघून जाऊ द्या, बाहेर चालले आहे ना त्या. जे काय व्हायचं ते तुम्ही सामंजस्यानं काही गालबोट लागेल आणि त्या अनुषंगाने आम्हाला काही कारवाया करावी लागतील. एक तर आंदोलन तुमचं मोठ्या प्रमाणात चालू आहे, सगळ्या गोष्टी आतापर्यंत शांततेत झालेल्या आहेत, इथून पुढे त्याला चुकीचा मार्ग मिळू नये. आणि तुम्ही जे आता म्हणजे गाड्यांना अडवणं किंवा हे काही करू नका. एक तर आंदोलन आहे, परत गुन्हे दाखल आणि हे फाटे फुटत जातील. तुम्ही जसं आतापर्यंत शांततेत केलेलं आहे तसं चालू राहू द्या. याच्यावरती नोंद झालेली आहे शासन दरबार, तिथं निर्णय चालू आहे. तेव्हा असं नाही आहे की तुमची दखल घेतली नाही आहे. तुम्ही आता बातम्या वगैरे बघत असाल, त्याच्यावरती चालू आहे विचार मंथन किंवा काय असेल ती प्रोसेस शासन दरबार. पण याच्यामुळं कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा निर्माण प्रश्न निर्माण होईल आणि त्याच्यामुळं तुमची जी काही प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये अडथळा येईल. असं काही करू नका, विनाकारण गुन्हे दाखल होतील आणि मग आम्हाला पर्याय नाही आहे. आम्ही जी काय असेल ती कायदेशीर कारवाई करणार. बरं, हे असं नाही आहे की जी शिवशाही आहे ती खाजगी आहे किंवा फक्त चालक खाजगी आहे, त्याचं तिकीट सरकारीच असतं, डिझेल आहे, तिचं तिकीट ते काही प्रायव्हेट देत आहेत का? सरकारी आहे. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 मध्ये भारताला मिळालेलं स्वतंत्र हे भीक होती. भारताला खरं स्वतंत्र 2014 मध्ये मिळालं असं वादग्रस्त विधान तिनं एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात केलं होतं. तिचा याच विधानावरून आता धुळ्यात युवासेना आक्रमक झाली असून कंगना राणावत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील युवासेना व युती सेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला करण्यात आली. तर या संदर्भात शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र कंगना राणावत हिच्या विषयात आज बोलायचं आहे थोडं. तिने जे 2-3 दिवसाआधी जे वक्तव्य केलं आहे चुकीचा दिला आहे. 1947 साली नाही तर 2014 स्वातंत्र्य भेटलं आहे आणि जे स्वातंत्र्य 1947 साली भेटला होता तो भीक होती हे चुकीचं वक्तव्य करूनसुद्धा भाजप त्यांना पाठीशी घालत आहे. मागेही त्यांनी महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले आहे. या असेच वक्तव्य करत राहिले तर पुढे चालून मोठी घटना घडू शकते. तर तिची नोंद करावी आणि त्यांच्याबद्दल कार्यवाही करून घ्यावी. आज आम्ही इथे जमलेलो आहे त्यांच्याबद्दल खटला नोंदायला आणि ते नोंदणारच आहो. त्यांनी देशाचा स्वातंत्र्य जे सैनिक होते त्यांचा जे वीर होते त्यांनी जे स्वतःचे प्राण गमवून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला आहे त्यांच्याबद्दल अपमान केलेला आहे तर हा देश कधीही सहन करू शकणार नाही. ते त्यांच्याशी परत घ्यावं असं आमची सगळ्यांकडनं मांग आहे की ते
त्यांना शोभणार नाही, पद्मश्री ज्यांना ती दिलेलं आहे त्यांनी असं काही काम केलेलं नाही आहे, उलट ते देशाचा अपमान करत आहे, तर तो जो दिलेला आहे त्यांनी तो परत घ्यावे. नंदुरबार जिल्ह्यात 3 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून संप पुकारून कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या 23 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार आगारातील 5, शहादा आगारातील 6, अक्कलकुवा आगारातील 7 आणि नवापूर आगारातून 5 अशा एकूण 23 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतलेला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून कारवाईचा बडगा उगारत नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 23 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आला. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबार बस आगारातील 5, तर शहादा आगारातील 6 व नवापूर आगारातील 5, तर अक्कलकुवा आगारातील 7 जणांचा समावेश आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. आज दुपारनंतर मला एसटी प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलेलं आहे. जो 4 तारखेपासून 3 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून जो संप चालू झाला आहे त्याला संपात सहभागी झाल्याचं कारण पुढे दाखवून आमच्या नंदुरबार आगारातील 5 कर्मचाऱ्यांना आज दुपारपासून निलंबित करण्यात आलेलं आहे आणि ही दडपशाही करण्यात येते की वो संप फोडण्याचा प्रयत्न चालू आहे हा प्रशासनाचा. पण आम्ही कुठल्याही दडपशाहीला घाबरणार नाही. निलंबित करा किंवा डिसमिस करा किंवा फासावर लटकवा, पण संप मागे घेतला जाणार नाही. 40 तालुक्यातील टाकडे ग्रामपंचायतीच्या 22 कर्मचाऱ्यांनी दिनांक 7 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या या कामबंद आंदोलनाला सरपंच कविता महाजन, यांचे पती सतीश महाजन आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप स्वार हे जबाबदार असल्याचे टाकडे ग्रामपंचायतचे उपसरपंच किसनराव जारवेकर यांनी सांगितलं. सन 2010 ते 2015 या कालावधीत मी सरपंच असतानाच आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस, कपडे, मिठाईचे बॉक्स आणि गारवाड दिले जात होते. परंतु त्यानंतर म्हणजे 2015-2020 या 5 वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना यापैकी एकही गोष्ट ग्रामपंचायतीने दिली नाही, असेही उपसरपंच किसनराव जोरवे यांनी सांगितले आहे. तालुक्यातील पातोंडा, वागडी, गळगीबू या ग्रामपंचायतीसह तालुक्यातल्या जवळपास सर्वच ग्रामपंचायतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त प्रत्येकी 5 ते 10 रुपये बोनस स्वरूपात दिला. त्यामुळे टाकडे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ही दीपावली निमित्त कमीत कमी 5,000 रुपये बोनस देण्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु या मागणीला संदीप स्वार आणि सतीश महाजन यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत शासनाचा जीआर दाखवा असे म्हणत या मागणीला विरोध केला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व 22 कर्मचाऱ्यांनी आपल्याला बोनस मिळेपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, 40 गाव. सर्व विभागाचे जवळपास 22 कर्मचारी 7 तारखेपासून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. या कामबंद आंदोलनाला प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांच्या गटाचे ग्रामपंचायत सदस्य आणि संदीप स्वार हे जबाबदार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त कधीही सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी दिलं नाही. त्याच्यानंतर आज ग्रामपंचायतीमध्ये 4,000, 3,000, 5,000 या मासिक पगारावर काही रोजंदारावर लोक काम करतात. वास्तविकता किमान वेतन कायद्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 3 वर्ष काम केलेलं आहे त्यांना कमीत कमी 7-8,000 रुपये पगार दिला पाहिजे. परंतु या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सत्ताधारी गेल्या 5 वर्षापासून वेठबिगारासारखे वागत होते, घरच्या गुलामासारखे वागत होते. मी 5 वर्ष सरपंच असताना 2010 आणि 2015 दरवर्षी मी दीपावलीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचो, पगारा इतका गणवेश द्यायचो, पगारवाढ करायचो, पण गेल्या 5 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. कर्मचाऱ्यांची एकच मागणी होती की आम्हाला दीपावलीनिमित्त बोनस द्या. समजा कायद्यामध्ये बोनस देण्याची तरतूद नसेल तर सानुग्रह अनुदान द्या, परंतु यांनी ते देखील दिलं नाही. 1,500 रुपये आम्ही तुम्हाला, 1,000 रुपये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी बोनस देऊ असं म्हटलं आणि नंतर 1,500 रुपयाच्या चेकवर सह्या घेतल्या, मिठाईचा बॉक्स बी त्याच्यामध्ये टाकला, 1,700 रुपयाच्या चेकवर सह्या घेतल्या आणि ते चेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देता घरी ठेवले. मी त्यावेळी सांगितलं की 3 तारखेच्या आत तुम्ही यांना पगार आणि बोनस द्या, म्हणजे दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करतील. परंतु अशी भूमिका त्या ठिकाणी काहींनी घेतली, यांना दिवाळीनंतर बोनस देऊ किंवा दिवाळीनंतर आम्ही पगार देऊ. मला सांगा, दिवाळीनंतर बोनस आणि पगार देण्यामध्ये काही हे नाही. तो बोनस तर दिलाच नाही, पण आत्ता कर्मचारी जेव्हा त्यांना सांगून की आम्हाला जर बोनस 5,000 रुपये त्या ठिकाणी नाही दिला, शेजारच्या ग्रामपंचायतीने वागळी, पातोंडा, खडकी
या ग्राम पंचायतींनी तालुक्यातल्या ग्राम पंचायतींनी जिल्ह्यातल्या ग्राम पंचायतींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 5,000 ते 10,000 रुपये बोनस दिला. मग मला सांगा यांना यांच्याकडे 7-8 वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये बोनस देण्यामध्ये यांची कोणती हरकत होती? पण जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना काही द्यायचं नाही आणि म्हणून जर कर्मचारी त्या ठिकाणी कामावर आले नाही तर आता दमदाट्या करणं, तुम्हाला काढून टाकू, तुम्हाला मारू झोडू अशा प्रकारच्या दमबाज्या त्या ठिकाणी ते करत आहेत. मी त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना 5,000 रुपये बोनस दिला पाहिजे. आणि एवढ्या 4-5 दिवसात 2-3 दिवसात हा निर्णय नाही झाला, जी काही कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू केलं त्यामुळे जे काही लोकांचे हाल होतात ते परिपत्रक आम्ही काढलं की लोकांनी देखील इथं लोक सांगितलं पाहिजे की त्यांना 5,000 रुपये बोनस द्या, त्यांनी तो द्यावा अशी माझी मागणी. दोंडेचा शहरातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यासाठी आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 21 कोटी रुपयांची योजना 2018 या वर्षी मंजूर करण्यात आली. त्या योजनेचे काम 95% पूर्णत्वास येऊन प्रगतीपथावर आहे. त्यातील अंतिम टप्पा दाहोडीतील जल शुद्धीकरण प्रकल्पातून निघणारे शुद्ध पाण्याच्या जलवाहिन्या शहराकडे जाणाऱ्या शुद्ध पाण्याच्या जलवाहिन्यांनी जोडण्याच्या अडचणीच्या जागी अवघड काम केल्या 4 दिवसापासून सुरू होते. काम पूर्ण होऊन नवीन जल शुद्धीकरण प्रकल्पाची चाचणी घेण्यात येणार असून लवकरच दोंडाच्या शहरातील नागरिकांना मुबलक नियमित व नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या 4 दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला होता, तरी देखील नागरिकांनी सहकार्य केले म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार. यापुढेही नागरिकांचे असे सहकार्य मिळत राहील व शहराच्या सेवेसाठी नगराध्यक्ष नयन कुवर रावल, सर्व सभापती, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन देखील यावेळी करण्यात आले आहे. दावडीतील जल शुद्धीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी भाजपा शहर अध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रवीण महाजन, आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, नगरसेवक जितेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, अनिल सिसोदिया, संजय चंदने, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रकाश जावरे, कमलेश काळे, छोटू ओतारी, छोटू धनगर, दीपक जाधव थोरात इत्यादी यावेळी उपस्थित होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने 21 कोटी 40 लाख रुपयाचा निधी हा दोंडाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला होता. त्या माध्यमातून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी दावडीतील जल शुद्धीकरण प्रकल्प जवळपास 95% पूर्ण झाला आहे. यातून निघणाऱ्या शुद्ध पाण्याच्या ज्या जलवाहिन्या आहेत आणि जुन्या अस्तित्वात असलेल्या शुद्ध पाण्याच्या जलवाहिन्या यांचं क्रॉस कनेक्शनचं काम गेल्या 4 दिवसापासून युद्धपातळीवर सुरू होतं. या कामात अनेक व्यत्यय आले. हे काम अडचणीच्या ठिकाणी होतं आणि ते क्रॉस कनेक्शन करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. या माध्यमातून ते क्रॉस कनेक्शनचं काम आज रोजी पूर्ण झालं आणि आता नवीन प्रकल्प देखील चाचणीसाठी उपलब्ध झाला आणि ती नवीन जोडलेली जलवाहिनी आता शुद्ध पाण्याने गोंडाच्या शहराला नवीन प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी कामास येऊ शकते. यासाठी माननीय आमदार जगमर रावल यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. गोंडाच्या शहराला जवळपास 12.5 MLDचा हा मोठा प्रकल्प आहे. रोज शिरपूर तालुक्यातील अजिंदे बुद्रुक येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. तदनंतर माजी सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामसेवक संदीप मराठे, वैद्यकीय अधिकारी संदीप पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सदर ग्रामसभेच्या अध्यक्षपदी माजी सरपंच चंद्रकांत पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य होमेंद्रसिंग राजपूत, ज्ञानेश्वर सोमवंशी, जाकीर खाटे, तुळशीराम मराठे, रंगाबाई भिल, नवाबाई भोई आदी प्रमुख उपस्थित होते. कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील, आरोग्य सेवक संदीप धनगर, आरोग्य सेविका रवीना पावरा आदींचा सत्कार करण्यात आला. डेंग्यू सदृश्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गावात आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाडला जावा, गटार व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहे. तसेच गावात चौकाचौकात सौर ऊर्जेवरील LED लाईट लावणे, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे, आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी घ्यायची काळजी, घरकुल योजनेची माहिती आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, गोड नाते. सलमान खुर्शीद यांच्या प्रतिमेला जोडे व त्यांची प्रतिमा जाळून धुळ्यात भाजपातर्फे करण्यात आला निषेध. मालेगावात शांतता, जनजीवन सुरळीत, हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक. अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे कृषी मंत्री दादा भुसेंचे आवाहन.
धुळ्यात बंदोबस्तात निघाली शिवशाही। कंगना राणावत विरोधात तक्रार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची युवा सेनेची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात 23 एसटी कर्मचारी निलंबित। दिवाळी बोनस न मिळाल्याने टाकळी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन। दोंडाईच्या इथे नवीन शुद्ध पाण्याच्या जलवाहिन्या जोडणीचे काम संपन्न। आणि अजंदे बुद्रुक येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा।